आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. खानापूर तालुक्याचा कोरोना बाधितांचा आकडा 1000 वर, तर 31 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू. खानापूर तालुक्यात आज 51 आणि विटा शहरात 29 कोरोना बाधित. खानापूर तालुक्याचा कोरोना बाधितांचा आकडा 1000 वर गेला असून तब्बल 1012 कोरोना बाधित रुग्ण खानापूर तालुक्यात आहेत. यातले 354 कोरोनामुक्त झालेले आहेत, तर 627 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तालुक्यात आज अखेर कोरोनाने सुमारे 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात खानापूर तालुक्यात नव्याने 50 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, त्यात एकट्या विटा शहरातील 29 रुग्ण आहेत. विटा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. आज अखेर विटा शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 627 इतकी आहे. या 627 पैकी 165 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात सध्या 435 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. खानापूर तालुक्यात आणि विटा शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडताना दिसत आहेत. सध्या कम्युनिटी संसर्ग सुरू झाल्याचे दिसत आहे. रोज सापडणारी आकडेवारी चिंताजनक आहे. शहरातील प्रशासकीय कार्यालयातही कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. नगरपालिका, पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.